भारतीय विवाह संस्थेला समर्पित तुझ माझ जमेन कर में कल डॅडी तुम्ही दिलेला हा आरसा किती मस्त आहे, किती छान दिसतो माणूस या आरशामध्ये। वाव डॅडी, तुमची आठवण येते मला, तुम्ही का नाहीये तिथे मला भेटायला? किती वेळा बोलवलो तुम्हाला, मम्मीला सांगितलं, तुम्हाला सांगितलं, येतच नाही तुम्ही। डॅडी मला आठवण येते ना डॅडी तुमची, आणि आरसा बघितला की जास्तच आठवण येते मला तुमची। असं वाटतं की आरशात बघतच राहावं। हे बेबी, काय चाललंय का? डॅडी डॅडी, अगं मी बेबी म्हणलं, डॅडी नाही। तुझ्या घरी डॅडींना बेबी म्हणतात का? गप्पा बसा, बोल, काहीतरी बोलू नकोस। माझा नाश्ता कुठे आहे? आतमध्ये फ्रीज मध्ये ठेवलाय। खा। काय केलंयस नाश्त्याला आज तू? एक नवीन रेसिपी केली आहे मी, रेड ग्रीन चिंग पाव। काय? रेड ग्रीन चिंग पाव। बरच मोठं नाव आहे, काय एवढं काय आहे का त्याच्यात? त्याच्यामध्ये ना कॅप्सिकम, पटेटो, बेबी कॉर्न, मशरूम्स, कॅरेट्स, लाल भोपळा, दुधी, गाजर, आई गो, मी गाजर डबल डबल आलो पण तरी आहे, मस्त आहे सगळं। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे बरं का अण्णाजी, यांनी काय केलंय कळतंय का तुम्हाला? आठवड्याभराच्या सगळ्या उरलेल्या भाज्या एकत्र करून देते मला आज सकाळी। अमोल, मी केलेल्या जेवणाला नेहमी नाव का ठेवत असतोस तू? वयोबाई बघा ना, सारखी नाव ठेवत असतो। वयोबाई बघा ना, असंच काहीतरी सारखं देत असते, कर जरा कधीतरी चांगलं काहीतरी। अमोल, मी नेहमी चांगलंच करते, तू नाव ठेवत असतोस, आधी खाऊन बघ ना आणि मग काय ते नाव ठेव, आधीपासूनच बोलत असतो। खाऊन बघ आणि मग नाव ठेव, मग कशी नाव ठेवणार खाल्ल्यावर एकदा? का आता का गप्प? हा कळलं ना, नेहमी खाल्ल्या पिठाला जागलं पाहिजे। काय अगं, काय काय बोललीस तू? खाल्ल्या पिठाला? मग अगं ए, तरी तरी बरोबर बोलत जा ना। आता काय चुकीचं बोलले मी? खाल्ल्या पिठाला नसतं, खाल्ल्या मिठाला असत। पिठाला? मीठ। पीठ? मीठ। पीठ? अगं ए बघ, ठीक आहे, भाजीत मीठ घातलंयस का तू? हो, डबल घातलंय, खा आता। मला गाऊ दे ग। माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, वडा सोवा केक असू दे, वडा सोवा केक असू दे, प्रसाद किंवा तीर्थ असू दे, प्रसाद किंवा तीर्थ असू दे, माझे जीवन गाणे। तुझा माझा जमेना। अगं अटॅक वगैरे काय, मला काय अटॅक येणार आहे? लोकांना अटॅक येईल
असा रियाज करतोय मी, इतकं चांगलं गाणार आहे आता म्हणून सगळं चाललंय. तुम्ही करा करा रियाज, मी तुमच्यासाठी मस्त नाश्ता आणते. अगं पण काय आहे, या स्वर साधनेत सगळा अडथळा येतोय. पोटात ना असे शब्द सगळे ओठावर येत नाही आहेत. स्वर ओठावर आले ना की मस्त. काय आहे मला ना पोटात खड्डा पडलाय, भूक लागली आहे ना. थांब थांब थांब. पण हे बघ असं कर, तू तो तुझा नेहमीचा गद्य नाश्ता आणू नकोस. ते नेहमी आपले पोहे ते शिरा त्यास असलं काही आणू नकोस. हा चांगला मस्त पैकी सुंदर नाश्ता, पिझ्झा, वडापाव, हे सगळे सुरांच्या राज्यातले असुर आहेत. असला नाश्ता नाही. हे बघ सूर कसे असे पोटातून ओटावर असे घरंगळे पाहिजे, म्हणजे असे स्केट होतात ना, म्हणजे तेलावर असं घसरतास असं असं तेलकट झाला पाहिजे हा सगळा रस्ता. म्हणून ना तू असं म्हणजे साजूक तुपातलं असं मस्त लाल जर्द जिलेबी घेऊन ये. चालेल चालेल. हा जा चांगल्या अर्धा एक किलो घेऊन ये. चालेल चालेल. हा आणि हे बघ ते आपलं हे ग म्हणजे असं पतियाळा ग्लास भरून दूध केशर घातलेलं. पण दादी तुम्ही असं का कधी घेत नव्हतं? हा नाही नाही तेव्हा घेत नव्हतं ग, पण हे आत्ताच सुरू केलंय. ही ज्येष्ठांसाठी स्पर्धा सुरू झाली ना तेव्हापासून मी ठरवलं की असा नाश्ता घ्यायचा. पण दादी हे सगळं कशासाठी? बस मी तुला नीट समजावून सांगतो बघ. जरा अँगल असं नको, मान अडकती थोडस. बरोबर आहे ना आता? बरोबर आहे. ओके ओके. तर बघ काय की पूर्वी सगळे पंडित खासाहेब का मोठे झाले, कारण हे पहिले खासाहेब होते ना, ते आपलं ते हे अमुक खायचे. दुसरे खासाहेब होते ते तमुक खायचे. आणि तिसरे खासाहेब? तिसरे खासाहेबच नव्हते ग. तर बघूया झालो तर मीच. हा तर काय आहे की हे दोघं का मोठे झाले, काय एक एक चिजा गायचे. जा माझ्यासाठी तू चीज घेऊन ये. दिवसभर असं खूप गोडगोड खाल्लं पाहिजे. तू बुंदी आण बुंदी बुंदी. हा दादी तुमची शुगर? शुगर बद्दल आत्ता बोलायचं नाही. अगं म्हणून असतं तुझ्या आईने मला घराबाहेर काढलं. म्हणाली हे तुमच्या स्पर्धेचं भूत उतरलं ना खाण्याचं आणि गाण्याचं की मग घरी या, म्हणून मी इथे आलो. मला भीती वाटते. मम्मीची ना, तिला पाहतो रे तिला पाहतो, तिला पाहतो मी तिला पाहतो. नाही ओ मम्मीची नाही, तुमच्या शुगरची डायबिटीजची भीती वाटते मला. त्याला तू घाबरू नको. ही स्पर्धा संपली ना की मी रोज एक एक लिटर कारल्याचं ज्यूस पिणार आहे. देव डॅडी तुमची भेका भेटी, मी जाऊन नाश्ता करते. हे तू कसली नाश्ता करते? जिलेबी मला हवी आहे. तू काय करणार जिलेबी? त्यापेक्षा त्या भैयाकडे आपल्या कोपऱ्यावरच्या तिथे जा आणि मस्त पैकी गरम गरम घेऊन ये. जा बरं ठीक आहे. तुम्ही तोपर्यंत रियाज करा. अरे परफेक्ट. अरे बघत राहा ना, करतो रियाज. तू जा भाई, जा मुली जा भैया घरी, तू मिठाई घेऊन जा. पण डॅडी जरा आरामात करा रियाज, तर शेजारी पाजारी सगळे इथे येतील आणि जमा होतील. त्यांच्याबद्दल तू काळजीच करू नको, ते नाही येणार. आता माझा तसा मोठ्याने आवाज नाही लागणार, मी हळूच गाणार आहे. पोटात खड्डा पडलाय ना, तो आवाज कसा लागेल? एकदा पोट भरू दे मग. लवकर जा लवकर जा. आणि हो त्या भैयाला पण सांग मला अवॉर्ड मिळाला पाहिजे, चांगली मिठाई दे. आवडीची मला मी तिला चेहरला काय भय भय. बरोबर की नाही? व्हेरी क्यूट लेडी. इशा अहो काय म्हणाला तू इंग्रजी मध्ये? दुसऱ्याच्या बायकोला असं म्हणवतोच कस? अगो पण तू म्हणाला तरी काय? क्यूट लेडी म्हणजे? म्हणजे सुंदर स्त्री. मग आहेच मी सुंदर. पण तुम्हाला कधी वाटतंय? कधीच मला सुंदर नाही म्हणाला तुम्ही. अच्छा आम्ही नाही म्हणालो म्हणून त्यांनी म्हणलेलं चालतंय होय. असं वाटतंय कोणाड्यातली बंदूक उचलावी आणि धरावी त्याच्या छातीवर. हे सगळं करण्यापेक्षा त्याचं गाणं आहे का की? गाणं कसलं, खाणं म्हणा. आ
हिंदी चालीवर मराठी गाणं म्हणायला लागलं तर काय करायला लागेल? हा सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे करणी वा 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 वा, सदा सर्वदा योग माझा घडावा। अहो काय तुम्ही सुरात जात्या, वा वा वा। अहो नाही वो सूर लागतच नाही, काय सूर नाही लागत, काय सूर लागलाय तुमचा, काय सांगताय? मिले सूर मेरा तुम्हारा, सूर बने हमारा। आणि तुम्ही सांगता सूर लागत नाही, मला स्वतःलाच वाटत होतं तसं। हो पण तुम्ही असे काय अचानक काय? हो मला अमोलने पाठवलं। अमोलने तुमचे दात पडायला? हो नाही तुम्हाला दात द्यायला। हा आपण कसं एकमेकाला मदत करायला पाहिजे काय? स्पर्धेमध्ये कसं लोक लोकांचे एकमेकांचे पाय ओढतात हो ना, आपण अजिबात पाय ओढायचा नाही, एकमेकाला मदत करायचं। शाबास, तुम्ही गायला लागलात ना तर मी हो काहीतरी काय नाही, मी पेटी वाजवणार, तबला वाजवणार, तुम्हाला सूर लावणार, सूर देणार। शाबास। सूर म्हणजे कसं थोडक्यात जसं सूर धरणार, सांगा काय काय धरायचं? नाही नाही फार झालं, फार झालं, ते फार झालं, असं इतकं नको। आपण तुम्ही एवढंच करा, फक्त एस एम एस करायची तालीम करा। एस एम एस करायची तालीम? हो अहो एस एम एस करायची तालीम करावी लागते। मग मला वाटलं फक्त सर्दीची तालीम करावं लागतं। नाही नाही त्याचं काय की माहोल जमवावा लागतो। हो बरोबर बरोबर, लोक जमवायला लागतात, सगळं तयारी करायला पाहिजे। आम्ही जातो असे लोक नाही जमवायचे, मग ते एस एम एस करायला त्यांना शिकवायला लोक जमवायचे। अच्छा अच्छा, कॅनव्हसिंग करायचं लोकांचं, कॅनव्हसिंग, आणि मला एस एम एस पाठवायचे। एस एम एस हजार तो जीत हमार। वा वा, क्या बात है। हा म्हणून म्हणतो की तुम्ही फक्त एस एम एस करायची, त्यांना तालीम द्यायची। चालेल मी असं तर म्हणजे जिंकायची आहे मला गाडी, फक्त एस एम एस करायची। वा तुझं माझा जमेना। चला स्पर्धक नंबर 8। ओ तुम्ही तुम्ही 8। माझ्या डॅडीनं 8 म्हणालास तू? म्हणू दे म्हणू दे म्हणू दे म्हणू दे म्हणू दे। अगं मगाशी मला पाव मार्क कमी पडला होता ना, म्हणून म्हणतोय तो 8, पण या फेरीला मी 8 मार्क मिळवेन बघ। चला प्रथम मी माझा परिचय करून देतो। कशाला? नाही नाही हा द्यायचा असतो, महत्त्वाचा असतो। तर मला लहानपणापासूनच गाण्याची आवड, म्हणजे बघा अगदी मी एवढा नाही असं अगदी फार दोन अडीच वर्षाचा होतो तेव्हापासून गायचो। वडील म्हणायचे हा मोठेपणी मोठा गायक होणार, तेव्हाच मी ठरवलं आपण गायक व्हायचो। अरे शाळेत सुद्धा मी गाणं म्हणायचो ना, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, चिक्कू किंवा पेरू, चिक्कू किंवा पेरू। हा तेव्हाच मला गाव देवी गंधर्व हा किताब मिळाला। थापा थापा नाही, थापा ड्या घराण्याचे तुम्ही शिष्य आहात ना। चला गा। क्या बात है, मी तुम्हाला मगाशी जिलेबी आणून दिली ना, म्हणून तुमचा असा परफेक्ट सूर लागलाय। सूर लागलाय का, काय करताय का तुमचा का, असं का होतंय? अरे काय कळत नाही रे, नीट सूर लागत नाहीये तरीच। अरे मी बाथरूम सिंगर। अच्छा, त्यामुळे मग काय आता स्पर्धा बाथरूम मध्ये घेऊया? नाही 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 नाही, तसं काय बाथरूम मध्ये घ्यायची गरज नाही। अरे इथे सुद्धा आपण ऍटमॉस्फिअर क्रिएट केलं ना बाथरूमचं, की आपोआप गाणं येईल बघ मला, असा असे जरा इथं म्हणजे जा जा जा, ते घेऊन 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 काय घेऊन काय ये आणि हे बघ टॉयलेट आहे ना। अरे यांचं रडगाणं बंद करायला काहीतरी दे आता। अरे बंद करायला काय नको, फक्त बक्षीस अवॉर्ड आणि प्रसिद्धी। राहू दे, त्याच्यासाठी मेहनत करायला लागते, नुसतं आ ऊ करून काही येत नाही। येणार येणार। हो अण्णाजी पाहिलं का तुम्ही, गोठ्यात रेडा धुतात ना, तसं धुणार येतात यांना। थांबा आता माझ्या स्वराने तुला सचैल आंघोळ घालतो बघ। अरे या या माधुरी, दुसरे स्पर्धक आले। काय रे अमोल, बोला। तू मला या गाण्याच्या स्पर्धेबद्दल काहीच बोललास नाही ते।
अरे तुझे गावडे काका ही छान गातात माहिती का तुला? हा एकदम कर्कश रागात मी गातो। हो माझं गाणं ऐकून सगळ्या कावळ्यांची काव काव थांबली पाहिजे असं मी गातो। मी सॉलिड गायकय काय सांगताय काय? हो रोज सकाळी उठल्या मी रेल्वेच्या डब्यात गातो, सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे। हो माझे भरपूर कॅसेट निघाले, सगळे कॅसेट डब्यात गेले। अरे बापरे, कारण मी डब्यातला गायक ना। हा या या इथं बसा, माझ्या नंतर तुमचा नंबर लागेल। या माझा नंबर असा नाही हो, गायला गायला गायला। तुम्हाला काय सांगू मी डॅडी? अहो मी जेव्हा हिला बघायला गेलो ना तर मी पहिल्यांदा गाणं म्हटलं। अरे गाणं म्हटलं सांगू? मी तुम्ही का म्हटलं? तिला येत नाही म्हणून मी म्हटलं। असो होय, हे उलट झालं। बरोबर, कुठलं म्हटलं? गरीबोंकी सुनो ओ तुम्हारी सुनेगा। हे गाणं ऐकलं मी आणि एका मिनिटात मी त्यांना पसंत केलं। का विचार का? अरे तेवढ्यात रेडिओचा खर्च वाचला। ए माधुरी, सगळे स्पर्धक आलेत, लवकर ये। आणि हे काय सगळं आंघोळीचं सामान तू बाहेर का घेऊन आलेस? स्पर्धक नंबर 8 म्हणजे डॅडी हे बाथरूम सिंगर आहे, म्हणून हे सगळं ऍटमॉस्फिअर क्रिएट केलंय। आता बघा कसा गातो मी, बघा नीट बसा। चिंचेचे झाड दिसे मन चिनाल वृक्षा परी, दिसशी तू टंटंग, दिसशी तू टंटंग, दिसशी। काय चाललंय काय बाथरूम मध्ये चिंचेचं झाड? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। आता आंब्याचं झाड कुठं आलं? माधुरी तू यांचा अपमान करायचा नाही। तुम्ही डॅडींचा अपमान केला ते मी केला, मी केला हो, तुम्हीच केला, तू केला, तुम्ही केला, तू केला, तुम्ही केला। अरे पण असं संपली स्पर्धा, आता रिझल्ट कळवण्यात येईल तुम्हाला। या या घरी येईल रिझल्ट तुमच्या। डॅडी हो, किचन मध्ये ठेवले खायला ते खाऊन घ्या जा। आता कारल्याचा ज्यूस घ्या, ज्यूस घ्या। येतो बाबा। हा या, रिझल्ट कळवा। कोण पहिला येतो सांगा मला। हे असं स्पर्धा वगैरे घ्यायचं नाही पुन्हा घरात का? हे सगळं असं असेल ना तर तुझं माझं जमे ना। अरे एवढे काय चिडते, तुझ्या वाचून करमे। तुझ्या वाचून करमे ना, कळलं का? तुझ माझ तुझ माझ जमीना, तुझ्या वाचून करमेना, तुझ माझ।